नमस्कार मित्रांनो, श्री साई नर्सरीला सूर्या चॅनलमध्ये मी सुधा मोंजारे आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत अंजिराच्या प्लॉटमध्ये. तर या ठिकाणी आज आपण बघणार आहोत की अंजिराच्या रोपाची कलम कशा पद्धतीने केली जाते. तर या ठिकाणी बघू शकता, ज्या रोपांना, ज्या झाडांना चांगली फळं आलेली आहेत, उत्तम दर्जाची क्वालिटी ज्या फळांची आहेत, त्याच झाडांवरती या ठिकाणी कलम केलेली जाते. तर या ठिकाणी बघू शकता, ही झाडाच्या फांदीवरती केलेली कलम आहे, हिला गुट्टी कलम असं म्हणतात. तर बघू शकता, याला पांढरी मुळं दिसत आहे आपल्याला, म्हणजे ही कलम सक्सेस झालेली आहे. तर कलम कशी बांधतात ते आपण आज बघूया. तर मित्रांनो, या अशा पद्धतीची जी फांदी असते, या फांदीला जे कलम बांधली जाते, साधारणतः 2 ते 4 इंच कापू वरच्या बाजूचं जे साल आहे ती काढली जाते. ती साल काढून त्या ठिकाणी लाकडाचा भुस्सा किंवा मग शेवाळ बांधलं जातं. आणि लाकडाचा भुस्सा आणि शेवाळ बांधून अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, त्याला सुतळी किंवा दोरीने वरून पॅक केलं जातं. कॅरी बॅग गुंडाळून त्याला दोरीने पॅक केलं जातं. आणि साधारणतः 1 ते 1.5 महिना ठेवल्यानंतर ही कलम पांढरी मुळी काढायला सुरू करते. आणि त्यानंतर काय होतं की ही कलम पांढरी मुळी याच्यामध्ये वाढ झाली, याला कट केलं जातं आणि बॅगमध्ये किंवा मग शेतामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची आहे त्या ठिकाणी याला लावलं जातं. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, या रोपांची जी कलम जी सक्सेस झाले, ज्या कलम सक्सेस झालेल्या आहे, त्यांची फांद झाडावरून कट करून त्या कलम या ठिकाणी वेगळ्या केलेल्या आहेत, बघू शकता व्हिडिओमध्ये. आता कलम सक्सेस झाली कशी समजायची, कारण त्याला पांढरी मुळी आपल्याला दिसत आहे, बघू शकता या ठिकाणी पांढरी मुळी दिसत आहे, म्हणजे ही कलम या ठिकाणी सक्सेस झालेली आहे. आणि अशा सक्सेस झालेल्या कलम झाडापासून अलग करून नंतर त्या लागवडीसाठी वापरले जातात, किंवा मग प्लांटेशन बॅगमध्ये भरून त्याची रोपं तयार केलेली जातात. तर अशा पद्धतीने ही जी व्हरायटी आहे, ही दिनकर व्हरायटी आहे, बघू शकता तुम्ही याचा प्लॉट किती छान डेव्हलप झालेला आहे. तर अशा प्रकारच्या व्हरायटीची रोपं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जरूर संपर्क साधू शकता. तुम्हाला नंबर या ठिकाणी व्हिडिओच्या खाली दिसत असेल, त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधून ही रोपं मागू शकता. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि मित्रांमध्ये जरूर शेअर करा. धन्यवाद.